कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शुभम भाऊ नमस्कार. नमस्कार सर जी. थोडा आपला एफपीओ विषय सांगा. आपला एफपीओचा नाव कोणत्या वर्षी आपलं रजिस्ट्रेशन झालं, किती सभासद आहे, किती गावमध्ये आपण आहात? सर आमचं उमरखेड तालुका आदित्य फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे मुळाव्याला. हो सर आमचे 610 सभासद आहेत, शेतकरी सभासद. ओके. आमच्या सोयाबीन आणि कापूस या दोन पिकावर आमचं जास्त काम होते. तूर आणि चना दोन पिक आहेत आणि रब्बीचे दोन आणि खरीदचे दोन. बरोबर. चार पिकावर काम करतो आम्ही. खरेदी व्हेरी गुड. खरेदी आणि विक्री करतो. अच्छा खूप छान. आणि आमच्याकडे आता नवीन या वर्षीच्या सीझनला महा एपीसीची नाफेडची खरेदी घेतलेली आहे. खूप छान सर. तर आता सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा जास्त बाहेर मार्केटचे असल्यामुळे प्रायव्हेट ट्रेड चालू आहे आमचा. ओके. आता एक जानेवारी पासून आम्ही तुरीची ऑनलाइन पद्धतीने 6,000 रुपये प्रति क्विंटल ना खरेदी करणार आहे नाफेड मार्फत. ओके व्हेरी गुड. आता सोयाबीन मध्ये किती विक्री झाली आपली? सोयाबीनचं आतापर्यंत आमचं 11,000 क्विंटलचं काम झालं प्रायव्हेट. खूप छान. काय भाव म्हणजे सध्या विकत आहात आपण? सोयाबीन सध्या आमच्या इथे खरेदी 4100 रुपये चालू आहे. 4142 आणि विक्री? विक्री 4300-4400 रुपये प्रायव्हेट प्लांटला विकत आहे. ओके. आणि त्याचा पेमेंट कसा आहे शुभम भाऊ? सर ते पेमेंट आम्हाला आरटीजीएस द्वारे येते पेमेंट बँक मध्ये कंपनीच्या अकाउंटला. नाही म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर किती दिवसामध्ये पेमेंट मिळतं? डिलिव्हरी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्लांटचे वेगवेगळे कंडिशन असतात सर. कोणाचे 11व्या दिवशी येते, कोणाचं 9व्या दिवशी येते, कोणाचं 21व्या दिवशी येते असं असते. बरोबर आहे. तर कापसाची पण आम्ही आतापर्यंत 1,000 क्विंटलची खरेदी केली. खूप छान. आपण एक सोयाबीनच्या सीसीआयची खरेदी आमच्या इथे बंद असल्यामुळे आम्हाला प्रायव्हेट मध्येच विकायला लागत आहे कापूस. अच्छा. आपण एक सोयाबीनचे टॉपिक कम्प्लीट करू पहिले. सोयाबीन मध्ये तुम्ही 41 मध्ये तुम्ही खरेदी करत आहात आणि 4300-4400 मध्ये आपण विकत आहोत. तर हे सर्व एफपीओच्या नावाने करत आहात? सर्व एफपीओच्या नावाने सर. ओके. तर शेतकऱ्यांना तुम्ही पैसे कसे लगेच देतात की खरेदीदाराकडून आल्यानंतर देत आहात? आमचे जे शेअर सभासद आहेत त्यांचं आमचं भांडवल आहे आमच्या कंपनीचं. ओके. त्याच्यातून आम्ही माल खरेदी केला आणि नंतर विकला, त्याचा पेमेंट आला, नंतर दुसरा माल घेतला त्याच पेमेंट. ठीक आहे. पण शेतकऱ्यांना तुम्ही लगेच पैसे देऊन टाकता खरेदी? कॅश मध्ये किंवा चेक मध्ये. ओके बरोबर आहे. ठीक आहे. आता जर आमच्याकडे सोयाबीनची खरेदी असली है ना, तर आपला काय आपल्याकडे काय 335 आहे सर. आमच्या इकडे कसं असतं ते पूर्ण कोणी असं वेगवेगळं हे करत नाही, एकाच जागी. ओके. आणि गुणवत्ता कशी आहे? ठीक आहे की थोडी कमी झाली आहे? ठीक आहे सर. आम्हाला प्लांट मध्ये 2-3 किलोच्या वर कटिंग होत नाही आहे. नाही होत ना. गुणवत्ता खूप चांगली आमच्या इथे. ओके. तर 10-2-2 वर तुम्ही विकत आहात ना? 10-2-2 वर विकत आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला ऑफर देऊ शकाल उद्या सकाळी? हो सर, आम्ही रोज विकतो रोज. है ना. 1,000 क्विंटलची ऑफर द्या, कारण आम्ही घेत आहोत रेग्युलर सोयाबीन. तर बायर सर, बायर कोणता आहे आपला? बायर इकडे मुंबईचाच आहे. आणि तुम्हाला मी प्रयत्न करेल की पेमेंट अगेन्स्ट डिलिव्हरी होऊन जाईल तुमची. मी जास्तीत जास्त अॅग्री बाजार एक ऍप आहे. हा. अॅग्री बाजारच्या ऍप वर आम्ही रोज हे टाकतो. हा. तिथूनच ट्रेड करतो. ओके व्हेरी गुड. तर आपल्याला बघा इथे अॅग्री बाजारचं ऍप चांगलं, म्हणजे तुम्ही ऍपचा उपयोग ऑलरेडी करत आहात, है ना. चांगली गोष्ट आहे. आणि तसंच एक कॉटन गुरुचं ऍप आहे, ते जर तुम्ही समजून घेतला उद्या कसं डाऊनलोड करायचं, कसे त्याचा व्यापार करायचा, तुमचे जे 610 सभासद आहे ना त्यांना तुम्ही इमिडिएट त्याच्यामध्ये सम्मिलित करून घ्या. म्हणजे ते डायरेक्ट एंट्री करू शकणार नाही ऍपमध्ये. आम्ही तसे एक पर्याय देतो एफपीओला की तुमच्या जर तुम्ही लिस्ट अपलोड करून दिला ना त्या ऍपवर, तुमच्या सभासदांना जे लिस्ट आहे आम्ही तुम्हाला फॉर्मॅट देणार, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही 610 नाव जर अपलोड करून दिले आम्हाला, तर ते सभासद कुठेही केव्हाही ट्रेड करणार ना, तर ते एफपीओच्या नावाने करणार. म्हणजे एफपीओचा अंतर्गत ते ट्रेड करणार. त्याचं काही ना काही कमिशन खरेदी विक्रीमध्ये एफपीओला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कुठेही केव्हाही त्यांनी काही खरेदी केली की विक्री केली, तर हे तुम्ही उद्याच करून घ्या. राजेंद्र भाऊ यांना तुम्ही काय फॉर्मॅट आहे तुम्ही उद्या सांगून द्या आणि शुभम भाऊ कडून करून घ्या हे, कारण ते ऍप थ्रू ऑलरेडी बिझनेस करत आहे. बरोबर ना शुभम भाऊ? ओके सर.
है ना। आणि तुम्ही आम्हाला सोयाबीनची उद्या ऑफर द्या, मी आता औरंगाबादला चाललो आहे, पण तुम्ही ऑफर द्या मला आणि राजेंद्र भाऊला, आणि मी लगेच दुपारपर्यंत तुम्हाला त्याचा हे देतो, रिप्लाय देतो खरीदगार कडून, आणि आम्ही आमचा प्रतिनिधी आणि एक बाहेरचा ग्रेडर आम्ही पाठवणार तुमच्याकडे, आणि माल जर अप्रूव्ह झाला तर लगेच पैसे भरून ते माल घेऊन जाणार, तसं प्रयत्न करू है ना। तर ते नक्की करा। आता करंट स्टॉक आहे तुमच्याकडे सोयाबीन मध्ये? हो सर आहे, 2000 क्विंटलचा स्टॉक आहे। व्हेरी गुड। हा तर 2000 क्विंटल आहे, तर तुम्ही सकाळी द्या तुम्ही ऑफर, त्याप्रमाणे आपण मेहनत करू है ना, आणि एक दोन दिवसातच हे काम आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू है ना। हे झालं सोयाबीन मध्ये काम आणि ऍपचं काम, आणि खूप चांगलं वाटलं की यंग शेतकरी आहे आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करत आहात। वी आर रिअली प्राऊड ऑफ यू। आता कापसामध्ये सांगा, कापसामध्ये तुम्ही 1000 क्विंटल पर्यंतची विक्री केली आहे ना प्रायव्हेट खरीददारांना? प्रायव्हेट खरीददार, हा। तर कसं तुमच्याकडे खरीददार येतो की तुम्ही सॅम्पल घेऊन जाता त्याच्याकडे? तुमच्याकडे खरेदीदार येतो की तुम्ही सॅम्पल घेऊन जाता त्याच्याकडे आणि सौदा करता? सौदा सॅम्पल घेऊन सौदा करतो सर, आणि डायरेक्ट गाडी पाठवतो प्रायव्हेट जिनिंगला। ओके। पण त्यांचा सीसीआर पेक्षा भाव खूप कमी आहे, 51-52 रुपये कापूस विकत आहे। बरोबर आहे, बरोबर आहे, खूप भाव फरक आहे। सीसीआय तुमच्या जवळ कुठेही नाही? सीसीआय आमच्या इथे उमरखेडला होतही, पण त्याची खरेदी यावर्षी नाही चालू झाली। अरे बापरे, हो, शेतकऱ्यांना पर्याय नाही दुसरा। पुस्तक आणि महागाव 3 तालुक्यात मिळून पुस्तकचं एक सेंटर दिलं, तिथं रोजचे 1000 वाहन यायले, एक एक महिना नंबर लागत नाही, त्याच्यामुळे सीसीआय ची खरेदी होणं शक्य नाही। अरे बापरे, पण ते तर फेडरेशनचं सेंटर आहे ना महागाव वगैरे? महागाव आणि उमरखेड दोन्ही पण फेडरेशनचे सेंटर आहे, पण जिनिंगच्या अभावी आणि या तंत्रज्ञाच्या याच्यामुळं फक्त एकच सेंटर दिलं 3 तालुक्यात मिळून। ओहो, तर इथे जवळपास चांगली जिनिंग कुठे मिळेल आपल्याला? टीएमसी प्रकल्प आहे उमरखेडला, अच्छा, पण ते चालू नाही आहे यावर्षी चालू, म्हणजे फेडरेशन दरवर्षी चालू करते, गेल्या वर्षी तिथं खूप चांगली खरेदी झाली पण यावर्षी नाही चालू झाली। हो, तर राजेंद्र आपली कोणती जिनिंग आहे तिकडे त्या त्या क्षेत्रामध्ये यांच्या जवळ? गुंजला आहे, मंजितची गुंज आहे ना? हा, गुंज किती लांब आहे शुभम भाऊ? 40-45 किलोमीटर आहे। तर गुंज पर्यंत माल घेऊन येऊ शकता तुम्ही? हो सर, आमचा रोज आता माल जात आहे गुंजला, है ना। तर मी गुंज मध्ये बोलतो त्यांच्याशी, आणि जमेल तर आपण निजी खरेदी झाला आम्ही, म्हणजे आमचं बाहेर असेल की आमचं बाहेर सूत गिरणी असेल, आणि म्हणजे भाव खूप कमी आहे, 1500-5000 रुपये म्हणजे कॉटन खरेदी करते। नाही, म्हणजे आपण मंजितला मध्यस्थ असं ठेवून त्याच्या जिनिंगचा उपयोग करून आपण स्पिनिंग मिलला देणार सूत गिरणीला, ते तुम्हाला जास्त भाव देऊ शकणार, जे अल्टिमेट खरीददार आहे ते तर सूतगिरणी आहे ना, म्हणजे पण त्यालाच माल विकणार नाही, आपण सूतगिरणीलाच आपला खरेदीदार बनवायचा, तर ते आपल्याला जास्त भाव देणार, आणि मंजितला मध्यस्थ ठेवायचं का तुमच्या जिनिंग मध्ये मी माल बनवणार आहे ना, तर ते आम्हाला दुकानदार नाही, तर मी त्यांना विचारून बघतो उद्या कसं आहे। पण तुम्ही ते 40 किलोमीटर माल आणला पाहिजे, आणणार माल हरकत नाही ना, अरे 200 रुपये भाव जास्त मिळणार तर 40 किलोमीटर माल आणणार ना तुम्ही? आणतो सर, आणतो है ना, गुंज पर्यंत माल घेऊन येऊ शकणार, बरोबर आहे ना? खूप छान। हा तर ते आता आमचा रोल आहे की तुम्हाला 1-2 दिवसामध्ये आम्ही ते सांगू गुंज मध्ये बोलून की तिथे आपण काय करू शकतो। सोयाबीन साठी आपलं बोलणं झालं, उद्याच आपण तुमची ऑफर देणार आहोत आपल्या खरेदीदारला, आणि दुसरं तर हे ते आपलं ऍप बाबत की तुम्ही लगेच ऍप तिकडे सुरू करा तुमच्याकडे, आणि तुम्ही तुमच्या सभासदांमध्ये ते स्प्रेड करा, जितके जास्त सभासदांनी ऍप डाउनलोड केला आणि त्याच्यावर जर बिझनेस मांडला तर ते सर्व बिझनेस तुमच्या थ्रू होणार आहे, कारण की ते शेतकरी तुमच्या अंडरमध्ये रजिस्टर झाले आहे, तर हे तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो। ऍप डाउनलोड केला आणि कॉटन ग्रुप आहे एफपीओ जे सभासद तुम्ही जर बनवले, तर दुसरे तुम्हाला एक बिझनेस मॉडेल सांगतो की जर आम्ही तुमच्याकडे कापूसची खरेदी केली तर तुम्हाला अजून 2 फायदे होणार आहे। कापूस मध्ये तर आम्ही तुम्हाला कमिशन देणार आहोत 1% एफपीओला, त्याच्यामध्ये तुमचा एक रोल असणार की माल गोळा करून द्यायचा, आणि एक एक ग्रेडर तुम्ही आम्ही जे पाठवणार ते तुमच्याकडे थोडा दिवस ठेवायचा, ते ग्रेडर ग्रेडिंग करून देणार मालला, ते मॉइश्चर मीटर ने माल चेक करणार, आणि माल ग्रेडिंग झाल्यानंतर आपण लगेच जिनिंग फॅक्टरी मध्ये ते खाली करायचं, त्याच्यामध्ये 1% एफपीओला आम्ही
हे कमिशन पास ऑन करतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जितके सभासद बनवले की 1,000 रुपयाचे जे 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 आपले मेंबर आहे तसे तुम्ही बनवले त्याच्यामध्ये 20% भागीदार एफपीओ आहे. म्हणजे जर तुम्ही 100 सभासद बनवले तर तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार. तुम्ही जर असे 200-500 सभासद बनवले 600 सभासद बनले तर तुमच्या अकाउंटमध्ये त्याप्रमाणे 20% हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जाणार दर महिन्यामध्ये. तर हे काय आम्हाला पाहिजे एफपीओ ग्रो केलं पाहिजे. हे सर्व आम्ही जे पण कार्यक्रम करतो एफपीओला मध्ये ठेवूनच करतो. कुठेही शेतकऱ्याशी डायरेक्ट प्रकल्प आम्ही सध्या करत नाही कारण की एफपीओला बूस्टची खूप गरज आहे. तुम्हाला जर कुठे असा बिझनेस मॉडेल मिळाला तर तुमची पण प्रगती आणि तुमचे बॅलन्स शीट मध्ये पण वाढ इमिडिएटली होणार आहे. ओके ना शुभम भाऊ, है ना. तर हे सभासद बनवण्यामध्ये 20% पार्टनरशिप आहे आणि कापूसची खरेदी जर झाली तर 1% तुमची पार्टनरशिप त्याच्यामध्ये राहणार आहे. तर हे प्रकल्प आपण उद्यापासूनच सुरू करू शकतो. आणि तुमचे सर्व डायरेक्टर तुमच्या सारखे यंग आहे का? हो सर, 3-4 आहेत, बाकी थोडे एजेड आहेत. व्हेरी गुड. तर तुमची टीम आणि तुमची जे मेंबर्सची लिस्ट आहे तुम्ही उद्या शेअर करा. त्याला आपण ऍप वर कसे ऍड करायचं तुम्हाला सांगतो. आणि सर्व तुम्ही ऍज अ टीम तुम्ही एकच गट म्हणून तुम्ही ऍप वर अपलोड होऊन जाणार. म्हणजे तुमच्या आतमधला जे जे व्यापार आहे ना ते तुम्ही ऍप वर करू शकाल आणि त्याच्यामध्ये एफपीओचा इमिडिएट रोल येणार आहे. तर हे आपण उद्या करून घेऊ. दुसरं जे